मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. जालना शहरात सभागेत विराट सभागेत जरांगे पाटील आपल्या महाराष्ट्राचा जो चौथा टप्पा आहे दौऱ्याचा तो सुरू करणार आहेत. आणि जरांगे पाटलांच्या सभेची जालन्यात जी आहे जालना शहरभरात मोठी तयारी आता झालेली पाहायला मिळते. शहरात रस्त्याच्या मुख्य रस्त्यांवर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात यांच्या स्वागतात यांच्या सभेचे मोठे बॅनर्स मराठा समाजाकडून खरं तर लावण्यात आलेले आहेत. शहरातील प्रत्येक खांबावरती भगवा झेंडा भगवा ध्वज जो आहे तो लावण्यात आलेला आहे. जरांगे पाटील यांचे पोस्टर्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतात. खरं तर आज जालन्यातील जे नवीन मोंढ्याजवळ पांजर पोळ मैदान आहे त्या मैदानावर खरं तर जरांगे पाटील यांची सभा होत आहे. आणि या सभेनंतरच त्यांचा चौथा टप्पा जो आहे महाराष्ट्र दौऱ्याचा तो सुरुवात होणार आहे. आणि त्या अनुषंगानं जालना शहरात आता मोठी तयारी जी आहे ती झाली सुरू झालेली पाहायला मिळते. जवळपास 130 JCB माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावरती जी आहे ती पुष्पवृष्टी देखील या शहरात करण्यात येणार आहे. त्यासोबतच शहरात बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास 20,000 मराठा समाज बांधव या बाईक रॅलीत उपस्थित राहतील असा अंदाज जो आहे तो बांधला जातोय. आणि त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो जालना शहरात तैनात करण्यात आलेला आहे. सभेच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगानं आता पोलीस देखील तयार खरं तर सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. आणि आज दुपारी 2 जालन्यातील जे नवीन मोंढ्याजवळ मैदान आहे तिथं जरांगे पाटलाची सभा होणार आहे आणि त्यासाठी जालना शहर आता सज्ज झालेलं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह अभिजित पोते TV9 मराठी जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.